नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, FOBSC चॅप्टर 1 सेट्स रिलेशन्स अँड फंक्शन मध्ये आज आपण टाइप्स ऑफ रिलेशन या प्रकारावरती चर्चा करणार आहोत. नंबर 1 रिफ्लेक्सिव रिलेशन. रिलेशनचा हा पहिला टाइप रिफ्लेक्सिव रिलेशन. ए रिलेशन आर फ्रॉम एक्स टू एक्स इज सेड टू बी रिफ्लेक्सिव इफ टू ईच एक्स बिलोंग्स टू एक्स द ऑर्डर पेयर एक्स एक्स बिलोंग्स टू आर. दॅट इज एक्स इज रिलेटेड टू एक्स फॉर ऑल एक्स बिलोंग्स टू एक्स असं आम्हाला म्हणता येईल. एखाद्या सेटमध्ये समजा एक्स हा सेट आहे तर एक्सचाच परत एक्सची आपण क्रॉस प्रॉडक्ट घ्यायचा, कार्टेशियन प्रॉडक्ट घ्यायचा. आणि त्यामध्ये तुमच्या नीट लक्षात येईल की जेवढे एलिमेंट या एक्स संचात आहेत त्यातला प्रत्येक एलिमेंट हा परत त्याच्याशीच ऑर्डर पेअरमध्ये रिलेटेड असलेला पाहिजे. एक्स या संचाचा प्रत्येक एलिमेंट परत त्याच्याशीच रिलेटेड असेल तर तुम्ही त्याला म्हणणार एक्स इज रिलेटेड टू एक्स फॉर ऑल एक्स belongs to set X, therefore the relation is reflexive relation. Neat baga. In other words, we can say a relation R on X is a reflexive relation if every element of X, yamade every element ha shabda khup mahatvacha hai, of set X is related to itself. प्रत्येक एलिमेंट हा स्वतःशीच रिलेटेड असलेला पाहिजे त्या रिलेशनमध्ये, तरच तुम्ही त्या रिलेशनला रिफ्लेक्सिव रिलेशन म्हणणार. बघूया प्रत्यक्षात. फॉर एक्झाम्पल, इफ सेट ए तुला दिला आहे 1 2 3 आणि रिलेशन पण दिलं आहे 1 1 1 2 1 3 2 2 2 3 3 3. हे आहे रिलेशन. या रिलेशनमध्ये तुम्ही प्रत्येक घटकाकडे बघा. 1 2 3 एलिमेंट एमध्ये आहेत तर यातला प्रत्येक घटक हा परत त्याच्याशीच रिलेटेड असल्याचं रिलेशनमध्ये दाखवलं गेलं पाहिजे. आता बघा, हा 1 1 म्हणजे हा पहिला एलिमेंट त्याच्याशीच रिलेटेड असल्याची नोंद आरमध्ये आहे. त्यानंतर आहे 2. हा 2 म्हणजे सेकंड एलिमेंट 2 परत त्याच्याशीच रिलेटेड ह्याच्यात दाखवलं आहे का? हो, 2 2. त्यानंतर आहे एलिमेंट 3. 3 एलिमेंट हा परत 3शीच रिलेटेड यामध्ये दाखवलं आहे का? हो, 3 3. हे बाकीचे एक्स्ट्रा असतील आम्हाला घेणं देणं नाही. आम्हाला पाहिजे फक्त हा 1 2 आणि 3 हे एलिमेंट परत त्यांच्याशीच रिलेटेड असल्याची ऑर्डर्ड पेअर या आर संचामध्ये असली पाहिजे. अशा संचाला, आरला, तुम्ही रिफ्लेक्सिव रिलेशन ऑन ए असं म्हणणार. आता याचं कारण लिहिताना मी तसं लिहिलं, सिन्स 1 1 2 2 अँड 3 3 बिलॉंग्स टू आर, म्हणून आर हे रिफ्लेक्सिव रिलेशन ऑन ए आहे. आता याच्या विरुद्ध एक उदाहरण बघ बरं का. इफ आर डॅश याच संचावर ए 1 2 3 वर एक रिलेशन तुला दिलं आहे आर डॅश, ते कसं दिलं आहे 1 2 2 2 आणि 2 3. आता हा आर डॅश रिफ्लेक्सिव रिलेशन आहे का ऑन ए? तर साहजिकच तुम्ही याला नाही म्हणणार. का? कारण ए या संचाचे घटक आहेत 1 2 3, म्हणजे 1 हा घटक 1 1 च्या स्वरूपात आर डॅश मध्ये पाहिजे, जो इथे मला दिसत नाही. 2 हा एलिमेंट 2 2 च्या स्वरूपात पाहिजे, जो आहे. आणि 3 हा एलिमेंट 3 3 च्या स्वरूपात ऑर्डर पेअर मध्ये याच्यात पाहिजे, तो मला इथे दिसत नाही. म्हणजे यामध्ये केवळ 2 2 दिसतोय पण 1 1 दिसत नाही आणि 3 3 दिसत नाही. म्हणजे हे दोन एलिमेंट ऑर्डर पेअरमध्ये यात दिसत नाहीत,
म्हणजे आर डॅश हे रिफ्लेक्सिव रिलेशन आहे ऑन ए असं म्हणता येणार नाही. आणि कारण आपण लिहिलं सिन्स 1-1 अँड 3-3 डू नॉट बिलॉन्ग टू आर डॅश. एक्झाम्पल नंबर 2 बघ. इफ ए हा संच ए बी सी डीचा अँड रिलेशन काय दिलं बघा, ए ए ए सी बी 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 डी सी ए सी सी डी सी, देन डिटरमाइन वेदर द रिलेशन आर इज रिफ्लेक्सिव ऑर नॉट. तर आता ठरवा आर हे रिलेशन रिफ्लेक्सिव आहे का. तर आम्हाला जो संच दिला आहे ए त्याचे घटक आहेत ए बी सी डी विच इज गिवन, अँड ए ए बी बी सी सी बिलॉंग्स टू आर. ए बी सी डी या संचातील घटकापैकी ए ए आहे, बी बी आहे, सी सी पण आहे, बट डी डी डज नॉट बिलॉन्ग टू आर. परंतु या आरमध्ये तुम्हाला डी डी कुठंच दिसत नाही. हा जो चौथा घटक आहे तो डी डीच्या स्वरूपात पाहिजे, या संचामध्ये मला तो काही दिसत नाही, म्हणून आर इज नॉट रिफ्लेक्सिव रिलेशन. म्हणून रिलेशन नीट बघायचं, तुम्ही त्याच्यात काय शोधताय ते बघायचं. जर रिफ्लेक्सिव असेल तर ए या संचाचा प्रत्येक घटक हा डबल स्वरूपात यामध्ये सापडला पाहिजे. तो जर नाही दिसला, एखादा जरी नसला, तरी ते रिफ्लेक्सिव रिलेशन म्हणता येणार नाही. कारण डेफिनेशनमध्ये फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू सेट एक्स असं म्हटलेलं आहे. म्हणजे प्रत्येक एलिमेंट हा एक्स संचाचा हा ऑर्डर पेअर डबल स्वरूपात असला पाहिजे. एक जरी नसला तर त्याला आपण रिफ्लेक्सिव रिलेशन नाही असं म्हणणार. पुढचं उदाहरण बघ. इफ एक्स इज इक्वल टू 1, 2, 3, 4 अँड रिलेशन दिले तुला 1, 1, 2, 2, 4, 4, 1, 2, 2, 1 इज आर ए रिफ्लेक्सिव रिलेशन जस्टिफाय. म्हणजे सांगा आर हे रिलेशन रिफ्लेक्सिव आहे की नाही कशावरून. आता एक्स हा संच दिला आहे 1, 2, 3, 4 म्हणजे 4 एलिमेंट आहेत गिवन. ह्या आर रिलेशनकडे नीट पाहिलं तर 1-1 आहे म्हणजे हा एलिमेंट 1-1च्या स्वरूपात आहे. हा 2, 2-2च्या स्वरूपात आहे हे बघा. हा 3 काही मला 3-3च्या स्वरूपात या रिलेशनमध्ये दिसत नाही. भले 4 हा 4-4च्या स्वरूपात आहे, पण तिसरा एलिमेंट 3 हा 3-3च्या स्वरूपात याच्यात नाही. भले हे 3 एलिमेंट 1, 2 आणि 4 1, 1, 2, 2, 4, 4च्या स्वरूपात आहेत, पण 3 हा एलिमेंट 3-3च्या स्वरूपात रिलेशनमध्ये आढळत नाही. म्हणून आपण म्हणणार 1, 1, 2, 2, 4, 4 बिलॉंग्स टू आर, बट 3-3 डज नॉट बिलॉन्ग टू आर. देअरफोर आर इज नॉट रिफ्लेक्सिव रिलेशन. पुढचा रिलेशनचा टाईप आहे तो आहे सिमेट्रिक रिलेशन. सिमेट्रिक रिलेशन कशाला म्हणायचं? ए रिलेशन आर इन एक्स, समजा एखादा सेट एक्स आहे त्यावरती तुला एक रिलेशन दिलं आहे, इज सेड टू बी सिमेट्रिक इफ फॉर एक्स वाय बिलॉंग्स टू एक्स. समजा एक्स आणि वाय हे दोन्ही घटक एक्स या संचाचे आहेत, आणि इफ एक्स वाय बिलॉंग्स टू आर, आणि समजा आर या रिलेशनच्या संचामध्ये एक्स आणि वाय असा घटक जर तुला दिला, तर त्याच रिलेशनच्या संचामध्ये वाय एक्स हा घटकसुद्धा असला पाहिजे, हा एलिमेंटसुद्धा असला पाहिजे. म्हणजे एक्स वाय यस क्रमात आहे, तर या उलट क्रमातला एलिमेंटसुद्धा त्या संचात आरच्या असलाच पाहिजे. जर नसेल तर ते रिलेशन सिमेट्रिक रिलेशन नाही. पण इथं फॉर ऑल म्हणलेलं नाही. इथं तुला एक एलिमेंट एक्स वाय दिसला की त्याच्या विरुद्धचा एलिमेंट तुला त्याच्यात दिसतो का बघायचा, विरुद्ध ऑर्डरचा. एक्स वाय ही ऑर्डर आहे, तर वाय एक्स या ऑर्डरचा सुद्धा एलिमेंट त्याच्यात असला पाहिजे.
एक्झाम्पल बघ. नंबर वन, इफ ए हा संच मी तुला दिला 4, 5, 6 आणि एक रिलेशनचा संच दिला 4, 5, 5, 6, 5, 4 अँड 6, 4 इज आर ए सिमेट्रिक रिलेशन. काय आर हे सिमेट्रिक रिलेशन आहे का? तर तू बघ, ए हा संच 4, 5, 6 या घटकांचा आहे, म्हणजे यामध्ये तुला 5, 6 दिले बिलॉन्ग्स टू आर. हे बघ, 5, 6 दिले बिलॉन्ग्स टू आर. पण याच्या विरुद्ध ऑर्डर असणारा एलिमेंट होतो 6, 5. तो काही मला या संचात दिसत नाही, म्हणून 5, 6 बिलॉन्ग्स टू आर, बट 6, 5 डज नॉट बिलॉन्ग टू आर. म्हणजे 5, 6 हा एलिमेंट जर या संचात आहे, तर डेफिनेटली या संचात 6, 5 अशी ऑर्डर असणारा पण एलिमेंट असलाच पाहिजे, तरच तो सिमेट्रिक रिलेशन म्हणता येईल. पण यामध्ये मला 6, 5 दिसत नाही. केवळ एकावरूनच आपण थांबू पण शकतो. हे केवळ एक कारण सिमेट्रिक रिलेशन नाही म्हणायला पुरेसं आहे. पण आपल्याला अजून एक जोडी सापडली, 6, 4. हे बघ, यामध्ये 6, 4 ही जोडी. मग यामध्ये जर 6, 4 आहे, तर याच संचामध्ये 4, 6 पण पाहिजे, म्हणजे उलट ऑर्डर असणारा पण एलिमेंट पाहिजे. पण अशी जोडी इथं नाही आहे. 6, 4 आहे, तर 4, 6 याच्यात नाही, म्हणजे याचा अर्थ 4, 6 डज नॉट बिलॉन्ग टू आर. म्हणजे या दोन कारणावरून तुम्ही म्हणू शकता आर इज नॉट सिमेट्रिक रिलेशन. ह्याला आपण खाली असं लिहू पण शकतो बरं का, इन आर एक्स वाय बिलॉन्ग्स टू आर, बट वाय एक्स डज नॉट बिलॉन्ग टू आर, देअर फोर आर इज नॉट रिलेशन. असं कारण पण आपण देऊ शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल बघ, इफ एक्स इज इक्वल टू ए बी सी डी अँड रिलेशन दिले तुला बी बी सी सी ए सी डी ए डी सी, डिटरमाइन वेदर आर इज सिमेट्रिक. काय आर हे सिमेट्रिक रिलेशन आहे का? बघूया. यामध्ये तुला ए सी हे दिलेलं आहे. हे बघा, ए सी बिलॉन्ग्स टू आर. मग जर ए सी आहे, तर यामध्ये सी ए अशी ऑर्डर उलट असणारा एलिमेंट पण असला पाहिजे. पण त्यामध्ये मला काही सी ए दिसत नाही. सी ए डज नॉट बिलॉन्ग टू आर. अजून कोणी आहे का? खरं तर एवढ्यावरूनच आपण म्हणू शकतो की हे सिमेट्रिक नाही. पण अजून कोणची जोडी आहे का? बघ ना, डी ए, यामध्ये डी ए ही जोडी दिसते. तर उलट ऑर्डर असणारी जोडी म्हणजे ए डी सुद्धा यात असली पाहिजे. पण यामध्ये ए डी कुठं दिसत नाही, तसं आपण लिहिलं ए डी डज नॉट बिलॉन्ग टू आर. अजून एक एलिमेंट बघ, डी सी. या संचामध्ये आरमध्ये डी सी दिसते, तर याची उलट ऑर्डर असणारा म्हणजे सी डी इथं असलं पाहिजे. पण सी डी एवढ्या एलिमेंटमध्ये कुठंच दिसत नाही, म्हणून आपण तसं लिहिलं सी डी डज नॉट बिलॉन्ग टू आर. आता एवढे तीन जर त्यामध्ये नियमात सिमेट्रिकचे बसत नाहीत, तर आर इज नॉट सिमेट्रिक रिलेशन असं आपण म्हणू शकतो. थर्ड बघा, ट्रान्झिटिव्ह रिलेशन. ए रिलेशन आर ऑन एक्स, एखाद्या सेट एक्समध्ये, इज सेड टू बी ट्रान्झिटिव इफ फॉर एक्स वाय झेड बिलॉंग्स टू सेट एक्स. व्हेनेवर, अशा संचामध्ये एक्स वाय ही ऑर्डर्ड पेअर आहे आणि त्याच रिलेशनच्या संचात वायने सुरू होणारी वाय झेड ही दुसरी ऑर्डर्ड पेअर जर आहे, तर त्याच संचात या ऑर्डर पेअरमधला एक्स आणि या ऑर्डर पेअरमधला झेड मिळून बनणारा ऑर्डर्ड पेअर एक्स झेडसुद्धा त्याच रिलेशनच्या संचामध्ये असला पाहिजे, तर आपण असं म्हणतो की ते रिलेशन ट्रान्झिटिव्ह रिलेशन आहे. फॉर एक्झाम्पल, लेट ए हा संच आहे ए बी सी डीचा, बी ए सेट अँड रिलेशन आर तुला दिलेले बी बी सी सी ए सी डी ए डी सी. इज ए रिलेशन आर
ट्रांजिटिव रिलेशन का ही रिलेशन ट्रांजिटिव रिलेशन आहे का? बघा बरं का, ए हा संच दिला ए बी सी डीचा. यामध्ये या रिलेशनच्या संचामध्ये डी ए हा घटक आहे किंवा हा एलिमेंट आहे आणि ए ने सुरू होणारा परत दुसरा एक घटक आहे ए सी. म्हणून आपण लिहिलं डी ए ए सी बिलॉंग्स टू आर. आता यातला पहिला घटक म्हणजे डी आणि यातला दुसरा घटक म्हणजे सी मिळून बनणारा ऑर्डर पेअरसुद्धा त्याच रिलेशनमध्ये पाहिजे. म्हणजे त्या रिलेशनच्या संचामध्ये कोणता घटक पाहिजे? डी आणि सी, डी सी. मग तोसुद्धा या संचामध्ये आहे म्हणून आर इज ट्रान्झिटिव्ह रिलेशन असं आपण म्हणणार. मग आपण इथं म्हणताना तसं म्हणायचं एक्स वाय अँड वाय झेड बिलॉंग्स टू आर अँड एक्स झेड ऑल्सो बिलॉंग्स टू आर देअर फोर रिलेशन आर इज ट्रान्झिटिव रिलेशन. अजून एक एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर टू. लेट ए इज इक्वल टू 1 2 3 4 हा संच आहे अँड आर 1 1 2 2 4 4 1 2 2 1 बी ए रिलेशन. इज आर ए ट्रान्झिटिव रिलेशन? मग हे रिलेशन ट्रान्झिटिव आहे का? आता हा संच आहे बघा 1 2 3 4चा आहे. या संचामध्ये रिलेशनच्या संचामध्ये 1 2 हा घटक मला दिसतो आहे. मग टूनं इथं एंड होतो आहे. मग असा टूनं स्टार्ट होणारा दुसरा घटक पाहिजे आणि तो आहे 2 1. मग जर 1 2 2 1 बिलॉंग्स टू आर जर असेल तर यातला पहिला घटक आणि यातला दुसरा घटक मिळून जो ऑर्डर्ड पेअर बनतो आहे तो 1 1 सुद्धा याच रिलेशनच्या संचामध्ये असला पाहिजे आणि तो 1 1 याच्यात आहे. 1 2 2 एंड होतो. मग 2 स्टार्ट होणारा दुसरा घटक 2 1 आहे. आता हे दोघं असताना जर त्या संचामध्ये यातला पहिला आणि यातला दुसरा मिळून बनणारा 1 1 घटक जर आरमध्ये असेल तरच त्याला आपण ट्रान्झिटिव्ह रिलेशन म्हणणार. आणि लिहिणार कसं? एक्स वाय वाय झेड बिलॉंग्स टू आर देन एक्स झेड ऑल्सो बिलॉंग टू आर देअर फोर आर इज ट्रान्झिटिव्ह रिलेशन. इक्विवॅलन्स रिलेशन कशाला म्हणतात? लेट एक्स बी एनी नॉन एम्प्टी सेट देन रिलेशन आर ऑन एक्स इज सेड टू बी इक्विवॅलन्स रिलेशन इफ आर इज रिफ्लेक्सिव सिमेट्रिक अँड ट्रान्झिटिव्ह. तर इक्विवॅलन्स रिलेशन आपण कशाला म्हणायचं? जेव्हा एखादा नॉन एम्प्टी सेट एक्स आहे आणि त्यावरती आम्हाला एक रिलेशन दिलं आहे, एक्स या सेटवर एक रिलेशन आम्हाला दिलेलं आहे आणि ते जर रिफ्लेक्सिव सिमेट्रिक आणि ट्रान्झिटिव्ह सिद्ध झालं तरच त्याला तुम्ही म्हणणार हे रिलेशन इक्विवॅलन्स रिलेशन आहे. मग याचा अर्थ सो आर इज इक्विवॅलन्स रिलेशन इफ फॉर ईच एक्स बिलॉंग्स टू सेट एक्स 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 बिलॉंग्स टू आर. दुसरं इफ एक्स वाय बिलॉंग्स टू आर इम्प्लॉईज वाय एक्स ऑल्सो बिलॉंग्स टू आर. आणि तिसरं इफ एक्स वाय अँड वाय झेड म्हणजे एक्स वाय वायनं एट वायनं शेवट होतो आहे तर दुसरा घटक वायने सुरू होणारा पाहिजे. असं एक्स वाय आणि वाय झेड बिलॉंग्स टू जर आर असेल तर यातला पहिला आणि यातला दुसरा हे दोन घटक मिळून जो घटक तयार होईल तो आहे एक्स झेड. तोसुद्धा त्या आर संचामध्ये असला पाहिजे तरच आपण या सेटला त्या रिलेशनच्या संचाला इक्विवॅलन्स रिलेशन म्हणतो. एक एक्झाम्पल बघू. लेट ए इज इक्वल टू ए बी सी डी हा एक संच आहे अँड रिलेशन आर काय दिले तुला? ए ए बी बी
सी सी डी डी ए डी आणि डी ए असं एक रिलेशनचं संच तुला दिला. डिटरमाइन वेदर आर इज अन इक्विव्हॅलन्स रिलेशन ऑर नॉट. हे आर इक्विव्हॅलन्स रिलेशन आहे का नाही तुला विचारलं आहे. आता बघा, ए हा संच आहे ए बी सी डीचा, म्हणजे ए बी सी डी असे चार एलिमेंट्स त्याच्यामध्ये आहेत. तर आता आपण नंबर वन काय बघणार, हे रिफ्लेक्सिव आहे का. सो नाऊ ए ए बी बी सी सी अँड डी डी बिलॉंग्स टू आर. म्हणजे ए या संचातील ए बी सी डी चारही घटक ए ए बी बी सी सी आणि डी टी ह्या ऑर्डर्ड पेअरमध्ये रिलेशन आरमध्ये आहेत. म्हणून आपण तसं म्हणणार की फॉर ईच एक्स बिलॉंग्स टू एक्स, एक्स एक्स बिलॉंग्स टू आर. म्हणजे ऑर्डर्ड पेअर ही प्रत्येक एलिमेंट ए या संचाचा डबल स्वरूपात असणाऱ्या आहे. म्हणून आर इज रिफ्लेक्टिव रिलेशन. ह्याला आपण म्हणूया वन. नंतर आपल्याला सिमेट्रिक आहे का बघायचं आहे. सेकंड बघ, आपण हे सिमेट्रिक आहे का सिद्ध करणार. ह्या आर रिलेशन संचामध्ये ए डी हा घटक आहे, तर ह्याच्या उलट ऑर्डरचा घटक म्हणजे डी ए सुद्धा याच रिलेशनच्या संचामध्ये आम्हाला आढळतो. म्हणून आपण म्हणणार कसं, एक्स वाय अँड वाय एक्स बिलॉंग्स टू आर, देअरफोर आर इज सिमेट्रिक रिलेशन. याला आपण विधान दोन म्हणणार. आता आम्हाला ट्रान्झिटिव्ह सिद्ध करायचं. ए डी बिलॉंग्स टू आर ऑल्सो. आता ए डी यापैकी डी हा दुसरा घटक आहे, त्याने सुरू होणारा जो घटक आहे तो डी ए, तो सुद्धा आर या रिलेशनचाच एक घटक आहे. तर ए डी आणि डी ए बिलॉंग्स टू आर, तर यातला पहिला आणि यातला दुसरा मिळून जो घटक तयार होतो तो ऑर्डर्ड पेअर ए ए आरमध्ये असला पाहिजे आणि तो आहे. म्हणून आपण लिहिणार कसं, एक्स वाय वाय झेड बिलॉंग्स टू आर, देन एक्स झेड ऑल्सो बिलॉंग्स टू आर, देअरफोर आर इज ट्रान्झिटिव्ह रिलेशन. आणि याला आपण विधान तीन म्हणणार. सो फ्रॉम वन टू अँड थ्री आर इज रिफ्लेक्सिव्ह सिमेट्रिक अँड ट्रान्झिटिव्ह, देअरफोर आर इज अन इक्विव्हॅलन्स रिलेशन. धन्यवाद.